नमस्कार आपण आज श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील बारा भागांपैकी अकराव्या भागातील तिसाव्या आणि शेवटच्या लेखाचं वाचन करणार आहोत ज्याचं शीर्षक आहे निर्णय निर्णय म्हणजे उत्तर परिणाम अंतिम टोक जापलीकडे नंतर काहीही उरत नाही शेवटची अवस्था दैनंदिन जीवन हे नेहमी प्रश्नांनी सुरू होतं क्रियेनं सुरू होतं कर्मान सुरू होतं त्यानुसार मनुष्य आपली कामं करत राहतो कर्म करत राहतो परंतु त्याचे परिणाम त्याचे निष्कर्ष वा निकाल त्याने अपेक्षा केल्यानुसारच येतील असं काही नाही अनेक वेळा आपण अत्यंत प्रामाणिकपणाने प्रयत्न करत असतो तरी देखील त्याचे परिणाम आपल्याला आपल्या मन मनाविरुद्ध आपल्या अपेक्षेविरुद्धही येऊ शकतात वर्तमानात काम करणं कर्म करणं हे आपल्या हाती असतं परंतु त्यापासून भविष्यात मिळणारे परिणाम रिझल्ट आपल्या हाती नसतात जीवन अगदी तंतोतंत गणिती पद्धतीनं कधीही चालत नाही गणिताचे भौतिकशास्त्रांचे खगोलशास्त्रांचे नियम निश्चित असतात परंतु कर्म भावना यांच्या नियमांना मर्यादा असतात नेहमीच सत्याने चालून देखील प्रामाणिकपणाने प्रयत्न करून देखील अपयश येण्याचं मूळ कारण देखील हेच आहे अनेकदा भावनेच्या भरात मन कोच खात माघार घेत कधी कधी कर्म करून देखील त्याच्या परिणामांचं फलित आपल्याला इतरांच्या पदरात टाकावं लागतं कारण मन हे दया क्षमा शांती इत्यादी सद्भावनांनी अधिक बांधलेलं असतं निव्वळ व्यवहाराने राहून यश येईलच असं काही नाही अनेक वेळा माघार घेण्यात हार मांडण्यात देखील एक प्रकारे आपल्याला आयुष्यात यश मिळून जातं कारण शांततामय जीवन जगणं हा मनुष्याचा जीवन जगण्याचा मूळ धर्म आहे परंतु कुणी गैरसमजापोटी अज्ञानापोटी जर अट्टहासाने अट्ट एकमेकांची शांतता भंग करू बघत असेल तर त्यात त्या व्यक्तीचा -त्या तो तत्काली खट्ट हिकटपणा मान्य करावाच लागतो अंतिम सत्य समोर येईपर्यंत वाट पाहण्या व्यतिरिक्त मार्गही उरत नाही एखाद्या व्यक्तीने सुंदर असा काच महाल कुठेतरी का प्रयत्नपूर्वक बांधला तर काहींना त्याचं कौतुक वाटतं परंतु काहींच्या मनात त्या काच महालाकडे पाहून सल निर्माण होतो देश निर्माण होतो मग त्या असूयेचं रूपांतर मत्सरात होतं ती व्यक्ती मग मनातल्या मनात त्या महालाकडे पाहून सतत जळत राहते तो महाल बनवणाऱ्याचाही सतत द्वेष मत्सर करायला लागते अशी विपरीत भावना मनात बाळगून जगणारी माणसं देखील जगात अनेक ठिकाणी आढळत असतात मग या लोकांच्या मनात काय चाललं आहे हे, हे सामान्य मनुष्याला नाही कळत भाबडेपणाने माणसं अशा लोकांनाही आपल्या कर्माचं कर्तृत्वाचं फली दाखवत असतात परंतु अचानक एखाद्या दिवशी त्या महाल बनवणाऱ्याच्या लक्षात येतं की ज्या व्यक्तीबद्दल आदर स्नेह बाळगुण आपण त्या व्यक्तीला जवळ करत होतो त्या व्यक्तीनं स्वतःच एखाद्या गाफील क्षणी त्या महालावर दगड मारले त्या काचांच्या भिंती तावदाणं तोडून टाकली त्या व्यक्तीच्या मनातली खदखद तो उपहास तो मत्सर अशा प्रकारे अनपेक्षितपणे बाहेर आला ज्यानं महाल बनवला तो तर संभ्रमित होऊन गेला ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात कुठलाही वाईट भाव नव्हता त्या व्यक्तीनं असं का करावं अशा प्रश्नांची उत्तरं अनेकदा मिळतच नाहीत कारण द्वेष मत्सर तिरस्कार या भावनांना आपण काहीही करू शकत नाही आपल्या मनात जर हे दुर्गुण असतील तर ते आपण स्वतः काढू शकतो जीवनाची वाटचाल बदलू शकतो समोरची व्यक्ती तिच्या मनातली ही खतखत मोकळी करून बसते मग त्या व्यक्तीला जीवनातून काढून टाकणं अंतर वाढवणं त्या केलेल्या कर्माची सजा देणं इतकाच निर्णय आपल्या हाती उरतो कारण ही सजा देऊन देखील त्या महालाची काचेची तुटलेली तावदानं मातीत मिळून गेलेली असतात ज्यांनी त्या महालाचं सौंदर्य खुलवलं होतं त्या काचा तुटून गेल्या त्यांचा भुगा झाला आता त्यांचं मोल शून्य होऊन गेलं यात त्यांचा तर काही दोष नव्हता परंतु पाहणाऱ्याची नजर गढूळ होती भाव अशुद्ध होता त्याचे परिणाम इतरांनाही भोगावे लागले तुटलेल्या काचांच्या ठिकाणी नव्या काचा बसवणं या पलीकडे दुसरा मार्ग तिथे शिल्लकच नसतो म्हणूनच मनुष्याच्या भावनांना काचेसारखंच अस्तित्व असतं तोपर्यंत त्या शाबूत आहेत जोपर्यंत त्यांना किंमत आहे मोल आहे या भावना मनुष्याचं चारित्र्य निश्चित करतात स्वभाव निश्चित करतात वर्तन निश्चित करतात व्यक्तीच्या चारित्र्याच्या भावनांशी जवळून संबंध आहे कुठल्याही कारणानं ते भग्न होऊ शकतं म्हणून काचांना जसं सुरक्षित लोखंडाच्या तारांच्या जाळ्या बसवणं गरजेचं असतं तसंच आपल्या स्वप्नांच्या काच महालासाठी काही कठोर भावनांचं नीतीनियमांचं संरक्षण देणं गरजेचं असतं कठोर नीतीनियम जीवनात व्यवहारात पाळण्याची सवय झाली म्हणजे नुकसान करणाऱ्या दुष्प्रवृत्तींपासून आपल्याला आपलं आपल्या स्वप्नांच आपल्या कार्यकर्तृत्वाचं संरक्षण करून घेता येणं शक्य होतं जगात खऱ्या अर्थाने मनापासून काम करणाऱ्या उन्नत होणाऱ्या उत्क्रांत होणाऱ्या व्यक्तीचा जितका दुस्वास केला जातो तितका इतर कुणाचाही जा केला जात नाही म्हणूनच आपल्या जीवनाची ही वाटचाल सन्माने तर करायची आहेच परंतु अशा या जगातल्या दुष्प्रवृत्तींपासून आपण आपलं संरक्षण करणं देखील तितकंच महत्वाचं आहे ती दक्षता आपण मानवतेच्या माणुसकीच्या दयेच्या आणि विश्वासाच्या बळावर घ्यायला विसरलो तर त्या चांगुलपणालाही कधीच पूर्णत्व प्राप्त होत नाही मग आपली माणुसकी आपली मनातली दया विश्वास विपरीत होऊन जातात सभ्यतेवरच मक्षीन तोडे उरतात लपाडांचा मूर्खांचा क्षणिक फायदा होऊन जातो मग सामान्य मनुष्य अशा प्रसंगा या प्रसंगांनी कदाचित असंतुलित डोलायमान होण्याची शक्यता निर्माण होते माणुसकीनं वागूनही धीर सुटण्याची तोल सुटण्याची शक्यता निर्माण होऊन जाते यातूनच अनेकदा सरळ वागणारी माणसं कधीतरी एखाद्या गाफील क्षणी आपलं संतुलन हरवून बसतात मग त्यांच्याही हातून अनेक अघोरी गुन्हे होण्याची शक्यता असते तुरुंगात जाणाऱ्या कैद्यांना विचारलं तर अनेक कैदी तुम्हाला एक नेहमीच असं टिपिकल उत्तर देताना दिसून येतील ते सांगतात मी जो गुन्हा केला तो करण्याची माझी इच्छा नव्हती परंतु माझाच माझ्यावरचा तोल कसा ढळला ते त्या क्षणी माझ्या लक्षातच आलं नाही खूप दिवस सहन केलं अनेकदा स्वतःला आवरलं परंतु तरीही तो वाईट क्षण आलाच त्यापेक्षा संन्यास घेतला असता घर सोडून गेलो असतो तर परवडलं असतं परंतु जीव देखील कधी कधी घरात अडकून पडतो गुंतून राहतो एखाद्या माणसासाठी इतरांशी नाही ना ती तोडावी वाटत परंतु तरीही येतात ते क्षण समोरच्या लोकांचे हट्ट आडमोठेपणा सहनशक्तीपलीकडे निघून जातात मग तो सुटून जातो जे घडतं तेव्हा आपण आपल्यात असतच नाही निर्णय लागून जातो परिणाम घडून जातात आता पश्चाताप करूनही उपयोग नसतो नुकसान व्हायचं ते होऊन गेलं जगण्याची दिशा बदलून गेली आपली आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या निष्पाप जीवांची देखील अशी अनेक हतबल निराश माणसं तुरुंगात भेटतात समाजात ही कुडत कुढ दिवस काढताना दिसून येतात यांचे मनाप्रमाणे जगण्याचे मार्गच बंद होऊन गेलेले असतात संधी सांधू लोक कोंडी करून यांच्या असहाय्यतेचा दुरुपयोग करून घेतात सरळ मनाच्या माणसाचं मन कोणीही वाचतं त्याला कोंडीत पकडणं अडचणीत आणणं कोणालाही जमून जातं मूर्खांनी लबाडांनी त्याचा गैरवापर केला तर त्यात नवल करण्यासारखं काहीच नसतं त्यांना वाटतं हाच मनुष्य मूर्ख आहे आपण याला पदोपदी शेंड्या लावतो पण याला काहीच कळत नाही परंतु हे जग चालवणारा ईश्वर देखील मनुष्याला कधी दिसत नाही मनुष्य याच्या नावाने वेगवेगळ्या मूर्ती बनवतो त्यांची पूजा अर्चा सुरू करतो केवळ सुखासाठी स्वार्थासाठी परंतु तो आपल्या मनुष्याचीही केवळ वाणी अवस्था पाहतच असतो त्याला काही दाखवावं लागत नाही सांगावंही लागत नाही सुज्ञ मनुष्य मूर्खांच्या मूर्खपणाकडे लबाडीकडे दुर्लक्ष करतो आज ना उद्या याला अक्कल येईल याचा त्याला भरोसा असतो म्हणून तो यांच्याकडे यांच्या वर्तनाकडे कानाडोळा करतो तरीही यांच्या ज्ञानात भर पडलीच नाही यांना अक्कल आलीच नाही तर यांच्यातलं अंतर वाढवण्याशिवाय मार्ग उरत नाही मग निर्णय घ्यावाच लागतो कितीही जीव अडकला तरीही या मूर्खांना सोडावंच लागतं ज्यांची बुद्धीच चालत नाही डोळेच उघडत नाही त्यांच्यात राहून किती दिवस स्वतःला छळत राहायचं जीवनाचं अंतिम सत्य यांच्यात राहून उलगडत नाही ती विचारांची दृष्टी यांच्याशी हुज्जत घालण्यात वाया जाते आपलंही चालणं लव अवघड होऊन जातं आपलीही यांच्याबरोबर फरफट होते ज्यांनी जाणलं त्यांची गर्दी परवडते ते वाट देतात हात देतात साथही देतात यांना फरफटत बसावं लागतं ओढत बसावं लागतं हीच परिस्थिती मनावर दगड ठेवून निर्णय घ्यायला भाग पाडते डोळ्यात पाणी आलं कंठ भरून आला तरी देखील साथ सोडण्याशिवाय हात सोडण्याशिवाय पर्याय उरत नाही कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लवकरच आपण श्री रामचंद्र जोरवर यांनी लिहिलेल्या बारा भागांपैकी शेवटच्या आणि बाराव्या लेखाचं वाचन सुरू करू धन्यवाद